अंतर्राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन के उपलक्ष्य में शहर के पाचपावली पुलिस थाना अंतर्गत जनजागृति पर कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें राष्ट्रभाषा परिवार और मेरा जी थिएटर्स द्वारा जनजागृति पर पथनाट्य किया गया। अंतर्राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन के अवसर पर शहर के पाचपावली पुलिस और NDPS सेल द्वारा जन जागृति पर कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें राष्ट्रभाषा परिवार और मेराजी थिएटर द्वारा जन जागृति पर पथनाट्य का आयोजन कमाल चौक में किया गया था। इस पथनाट्य के माध्यम से लोगों में जन जागृति की गई। पुलिस थाना अंतर्गत आने वाले क्षेत्र में ड्रग्स और गांजा सेवन करने वालों पर रोक लगाने के लिए और अमली पदार्थ सेवन करने से लोगों को रोकने के लिए आज यह कार्यक्रम आयोजित किया गया था। ऐसी जानकारी पाचपावली पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मिंडी इनके द्वारा दी गयी। आज जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन आहे। माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांनी तेव्हापासून नागपूर शहराचा प्रभार स्वीकारलेला आहे, तेव्हापासून क्राईम फ्री नागपूर सिटी ही संकल्पना त्यांनी राबविलेली आहे, तसंच ड्रग्स फ्री नागपूर सिटी अशी सुद्धा संकल्पना त्यांनी राबविण्याबाबत आम्हाला सूचना आणि आदेश दिलेले आहेत। आज नेमका तो दिवस होता, NDPS सेलमार्फत पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी मला काल फोन केला आणि की राष्ट्रभाषा परिवार आणि मेरागी थिएटर्स यांच्यातर्फे एक सुंदर पथनाट्य त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि त्या पथनाट्याची जी संकल्पना आहे ती नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ते पथनाट्य करून राबविणार आहे, तर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपण घेऊयात। मी म्हटलं नक्कीच अगदी चांगली संकल्पना आहे, त्यामुळे त्यांनी त्या ग्रुपला इथे आमंत्रित केलं। कमाल चौकामध्ये आम्ही या चौकामध्ये ते आता आज दुपारी आयोजित केलं होतं, त्याच्यानुसार त्यांनी ते आपलं सादरीकरण उत्तमरित्या सादरीकरण केलेलं आहे आणि आज अमली पदार्थ दिनाविरुद्ध अमली पदार्थ दिनानिमित्त जे काही ड्रग्स आणि गांजा सेवनाचे प्रकार या स्लम एरियामध्ये किंवा इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे सुरू आहेत, तर त्याला पायबंद घालता यावा, त्याला आळा घालता यावा, त्याच्यावर वारंवार कारवाई करून युवकांना त्याच्यापासून परावृत्त करता यावं, यासाठी पोलिसांचे आणि या ग्रुपचे प्रयत्न सुरू आहे। त्याच्याच अनुषंगाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मी पाचपावली पोलीस स्टेशनतर्फे आणि नागपूर शहर पोलीसतर्फेसुद्धा पोलीस स्टेशन पाचपावली हद्दीतील सर्व नागरिकांना अशी असं आवाहन करतो की जर त्यांच्याकडे गांजा कोणी बेकायदेशीररित्या विकत आहे, गांजा ड्रग्स MD ब्राऊन शुगर चरस अशा ज्या अंमली पदार्थ ज्या नशेच्या गोष्टी आहेत त्या जर कोणी विकत असतील बेकायदेशीररित्या, तर अशा लोकांनी पाचपावली पोलीस स्टेशनला अगदी खुल्या मनाने माहिती द्यावी, त्यांचं नाव गोपनीय राखण्यात येईल आणि आम्ही ती कारवाई करून हे जे काही व्यवसाय आहे बेकायदेशीर ते समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करू, अशी मी ग्वाही देतो सगळ्या नागरिकांना। अंतर्राष्ट्रीय जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन के अवसर पर हमारे द्वारा लोगों को ड्रग्स से दूर करने के फायदे लोगों को बताए जा रहे हैं, साथ ही लोगों में हैंडबिल पार्टी का स्टिकर लगाकर लोगों में NDPS सेल द्वारा जन जागृति की जा रही है। ऐसी जानकारी पाचपावली पुलिस थाने के पुलिस निरीक्षक विशाल काळे इनके द्वारा दी गयी है। अंदाजे 7-8 दिवसापूर्वी आम्ही या दिवसाच्या निमित्त तयारी करत आहोत। माननीय पोलीस आयुक्त यांनी ड्रग फ्री नागपूर सिटी हा ध्येय आम्हाला दिलेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त कारवाई तर करत आहोत, त्याशिवाय आम्ही नागरिकांनाही ड्रग घेण्यापासून परावृत्त राहण्याचा सल्ला देत आहोत, ड्रगपासून दूर राहण्याचे फायदे समजून सांगत आहोत। आज आंतरराष्ट्रीय ड्रग विरोधी दिन आहे, अमली पदार्थ विरोधी दिन आहे, त्यानिमित्त आम्ही सकाळपासूनच कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्यामध्ये आम्ही विविध पोलीस स्टेशनचे जे वर्दळीचे ठिकाणं आहेत तेथे हँडबिल वाटणं, स्टिकर्स लावणं, तसं बॅनर लावणं असे प्रोग्राम घेतले आहेत। त्याशिवाय व्यसनमुक्ती केंद्रांना भेट दिलेली आहे, तेथेसुद्धा आमच्या परीने आम्ही मार्गदर्शन पण केलेलं आहे आणि तिथे प्रतिसादही चांगला मिळालेला आहे आम्हाला। त्याशिवाय आम्ही पथनाट्याचा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर नंदनवन पोलीस स्टेशन, गणेशपेठ पोलीस स्टेशन, तसेच पाचपावली पोलीस स्टेशन आणि सदर पोलीस स्टेशन अंतर्गत करत आहोत। आम्हाला माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे सरांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यांनी लगेच होकार दिला आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवादही देतो आणि असंच जनतेनी आणि आपण सर्व पत्रकार बंधूंनी आणि सर्व मित्रांनी सहकार्य केल्यास आम्ही निश्चितच हे ध्येय प्राप्त करू।
पुलिस द्वारा अंतर्राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन के अवसर पर अपील की गई है कि कहीं भी अगर ड्रग्स गांजा जैसे पदार्थ कहीं बेचे जा रहे होंगे तो उसकी जानकारी पुलिस को दी जाए ताकि शहर को ड्रग्स मुक्त रखने में मदद होगी। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।